नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे। बघा, सरकारी नोकरी संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे, आपण ती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर बघा काय बातमी, MPSC च्या पदभरतीस मंजुरी, वर्ग 1-2 मधील पदांना अर्थाची मान्यता, रिक्त पदांच्या संख्या 2.5 लाखावर। कोरोनामुळे बंद राज्याच्या उत्पन्नात 1 लाख कोटीहून अधिक रुपयाची लूट आली आहे, तर दुसरीकडे राज्यातील शासकीय रिक्त पदांची संख्या आता 2.5 लाखाच्या वर पोहोचली आहे। तरी सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय आणि गृहविभागाच्या पदभरतीबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पदभरतीसही MPSC सही वित्त विभागाने मान्यता दिली। राज्य सरकारच्या 28 प्रकारच्या शासकीय विभागामधील गट अ आणि ब प्रवर्गातील पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून भरली जातात। कोरोना आणि आरक्षण स्थगितीमुळे मागील वर्षी एकही पदांची भरती होऊ शकली नाही। आता मार्च-एप्रिलमध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षेस 4 प्रकारच्या परीक्षा होणार आहेत। दरम्यान मागील सरकारने 70,000 पदांच्या मेगाभरतीची घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही। बघा कुठली पदे भरली जाणार, तर गटविकास अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, शिक्षण अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, भूमी अभिलेख, उपअधीक्षक, महिला व बालकल्याण अधिकारी। अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। आपला व्हिडिओ समजला असेल आवडत लाईक करा आणि शेअर करू नका। धन्यवाद।